लोकशाही जागृतीसाठी आपण सगळ्यांनी लोकशाही प्रक्रियेशी संबंधित जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम सतत करत राहिलं पाहिजे. त्यातला युवा संसद हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. याच्या आधी जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्यावेळेस नियमितपणे विद्यापीठीय निवडणुका व्हायच्या आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी विचारसरणी मांडणाऱ्या राजकीय पक्षांच्या युवा शाखा असायच्या आणि त्या विद्यार्थी प्रतिनिधी सभेच्या निवडणुकांच्या माध्यमातून तरुणांना योग्य पद्धतीने आपण कशी निवडणूक प्रक्रिया हाताळली पाहिजे, काय कामं केली पाहिजेत, कसे विचार मांडले पाहिजेत, अक्षरशः आम्ही लोक तर जाहीरनामे वगैरे तयार करायचो. म्हणजे ती एक संसदीय परंपरेची बालवाडी आपण म्हणूया, ती बालवाडी आता महाविद्यालयीन आपल्या व्यवस्थेतून गेलेली आहे आणि आम्ही खूप अजूनही प्रयत्न करतो पत्रकार म्हणून किंवा एक स्वतः लोकशाहीप्रेमी नागरिक म्हणून मी बऱ्याच महत्त्वाच्या लोकांशी अजूनही बोलतो की आपण अशा पद्धतीची जी लोकशाही प्रक्रियेला चालना देणारी एक परंपरा आहे ती थांबवायला नको होती. पण परंतु त्या व्यवस्थेमध्ये काही चुकीच्या गोष्टी घुसल्यामुळे ती निवडणूक पद्धत बंद झालेली होती. तर जाधवर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या जी आता प्रक्रिया बंद झालेली आहे त्या प्रक्रियेला चालना देण्याचा एक अल्पसा प्रयत्न आहे हा, आणि हा प्रयत्न यशस्वी व्हावा आणि जेवढे लोक यामध्ये येत आहेत त्या लोकांच्या माध्यमातून नव्याने विद्यापीठीय निवडणुकींना आरंभ झाला पाहिजे आणि त्यातून तरुणांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी व्हायची जर प्रेरणा मिळाली तर ती भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असेल. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे यंदाच्या एकूण गणतीनुसार भारतामध्ये 31 कोटीहून अधिक विद्यार्थी आहेत पहिलीपासूनचे जर आपण पकडले. तर या विद्यार्थ्यांना जर अशा युवा संसदेच्या माध्यमातून, म्हणजे मी अमेरिकेत जेव्हा तिथल्या सगळ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये 2 वेळा मी तिथे प्रत्यक्ष निवडणूक कव्हर केली तर तिथे तिथल्या लोकांशी बोलताना असं लक्षात आलं की शालेय शिक्षणामध्ये या निवडणूक विषयक गोष्टींचा समावेश असतो. तर आपल्याकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जशी युवा संसद आहे तशी शालेय स्तरापासून सुरुवात झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी लोकशाही बळकट लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. बरं, लोकशाही बळकट तर आपण सगळे बळकट आणि या सगळ्याचा उहापोह या संसदेमध्ये जर होत असेल तर जाधवर या सगळ्या शैक्षणिक संकुलामध्ये हा जो लोकशाहीचा जागर 2 दिवसांचा सुरू आहे याचे सुपरिणाम आपल्याला आगामी निवडणुकीत दिसतील. जास्तीत जास्त विद्यार्थी मतदार म्हणून नोंदणी या माध्यमातून करतील कारण त्यांच्या जागृती निर्माण होईल. निश्चितच येतील. आता बघा, आता जे युवक राजकारणामध्ये येत आहेत ते काहीतरी घरातून परंपरा असलेले येत आहेत आणि याच्या आधी आजपासून 20 किंवा 30 वर्षाआधी जे युवक राजकारणामध्ये यायचे ते बघितले आपण तर ते सगळे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाची किंवा राजकीय विचारसरणीची पार्श्वभूमी असलेले होते. की ते जर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामधून आले तर त्यांना कम्युनिझमची बॅकग्राऊंड असेल, ABBP तून आले तर ते संघ आणि भाजपची बॅकग्राऊंड असेल, BBSमधून आले तर त्यांना शिवसेनेकडे त्यांचा कल असेल. तर असे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचा राजकारणामध्ये प्रवेश झालेला होता. NUCIचे अनेक विद्यार्थी आपण राष्ट्रीय राजकारणात चमकलेलं बघतो. परंतु किंवा आत्ताचे पंतप्रधान मोदीजी, अमित शहा, हे सगळे अरुण जेटली, हे सगळे ABBPच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत आलेले लोक आहेत. परंतु मधल्या काळामध्ये ही प्रक्रिया जशी बंद झाली तसे फक्त राजकीय घराण्यातली मुलं राजकारणात यायला लागली. तर आपल्याला जर सर्वसामान्य घरातील मुलांना राजकारणात आणायचं असेल तर युवा संसद ही त्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.